आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. पुनर्स्थापनेच्या आजच्या या कार्यक्रमाबद्दल मी उत्सुक आहे आणि या वर्षीच्या वक्त्या आणि माझ्या प्रिय मैत्रिणी सोबत चर्चा करण्यासाठी मर्सी मिनिस्ट्रीजच्या नॅन्सी अल्कॉन. तर नॅन्सी, आपण एकमेकींना बऱ्याच वर्षापासून ओळखतो आणि संधी मिळेल तेव्हा तुम्ही आमच्या कार्यक्रमात येता, मला ते आवडतं. धन्यवाद जॉयस, मलाही तुमच्यासोबत आवडतं. एक गोष्ट निश्चित आहे, या वर्षीच्या पुनर्स्थापनेविषयीच्या सभेत जेव्हा तुम्ही बोलाल, तुम्ही एक अशी व्यक्ती आहात ज्यांना माहिती आहे तुम्ही काय बोलताय. कारण बघा, लोक मुली या अतिशय भयानक अशा परिस्थितीत फसलेल्या असतात आणि त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून पुनर्स्थापित होऊ शकतं, पण त्याआधी या सेवाकार्यात आपली भेट कशी घडून आली हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर खरंच खूप बरं होईल. खरं तर जॉयस, या गोष्टीला सुमारे 20 वर्षांहून अधिक झाले आहेत जेव्हा मला कुणीतरी एक वैयक्तिक साक्षीची टेप पाठवलेली. मला वाटतं की त्या काळी कॅसेट्स असायच्या आणि मी त्या ऐकल्या आणि जणू हादरूनच गेले. त्यांनी केवळ म्हटलं, ह्याची मदत बहुधा तुमच्या मुलींना होईल, आणि आम्ही ते वापरायला सुरुवात केली. त्यामुळे मला हे समजण्यास मदत झाली की तुम्ही कटुपणा, रागाविषयी आणि क्षमेविषयी काही टेप्स काढलेल्या, आणि मग आम्ही त्या मिळवल्या आणि आलेल्या प्रत्येक मुलीला तुमची साक्ष ऐकण्यास आम्ही भाग पाडलं आणि मग क्षमेची शिकवणसुद्धा त्यांना ऐकायला लावली. हे खूप सामर्थ्यशाली होतं, त्याने जीवन परिवर्तित होऊ लागलं. एके दिवशी मी वचन वाचत असताना त्यात म्हटलेलं, तुमच्या शिक्षकांना परमेश्वराने तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींनी आशीर्वादित केले ते सांगायला विसरू नका. आणि परमेश्वराच्या आत्म्याने म्हटलं की तुम्ही त्यांना देणगी पाठवायला हवी, आणि म्हणून मी तसंच केलं. मला वाटतं त्यावेळी आमच्या बँकेत $1500 जमा होते. असं वाटलं जणू परमेश्वर म्हणतोय की या सगळ्याची पेरणी कर तू, कारण आम्ही मुलींना विनामूल्य घेत असतो या विश्वासाने की परमेश्वर आमच्या गरजा भागवेल. म्हणून मग मला अशा कोणात ती पेरणी करायची होती जी व्यक्ती काहीतरी सामर्थ्यशाली करत होती, आणि मग मी ती पाठवली. आणि जेव्हा मी ते पाठवण्याची तयारी करत होते, देवाचा आत्मा मला म्हणाला की तुझ्या त्या देणगी पाठवण्याचं कारणही त्यांना सांग. म्हणून मग मी तुम्हाला एक हस्तलिखित पत्र लिहिलं आणि आमच्या कार्याची माहिती दिली. तुम्ही वाचाल की नाही हे मला माहीत नव्हतं, पण मला परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करायचं होतं आणि दर्शकांनी हे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की कसं सत्कर्म करत असताना कशा अडचणी येतात, पण जॉयस, तुम्ही चक्क मला हस्तलिखित उत्तर पाठवलं आणि 2 आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत तुम्ही मला दुप्पट रक्कम पाठवली हे म्हणत की आम्ही तुमच्या कामात मदत करू इच्छितो. ही 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हापासून तुम्ही दरमहा आम्हाला मदत देत आलात, केवळ आर्थिकरित्या नाही तर तुमच्या शिकवणीद्वारे सुद्धा, ज्याने आमच्या मुलींच्या मनाचं नवीकरण होण्यास मदत होते आणि एवढंच नाही तर जीवन पुनर्स्थापित होण्यातही मदत होते. आणि आमचे जे भागीदार आहेत, तुम्ही सगळे जे आमचे पार्टनर आहात, या सत्कृत्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करताय आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करताय की जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. मला वाटतं देवाची ही एक अद्भुत आणि सुंदर अशी योजना आहे. एक सांगू, प्रत्येकाने जर आपापल्या कार्यात विश्वासूपणा दाखवला तर परमेश्वर त्याचा गुणाकार करेल आणि त्याचा उपयोग अनेक जीवन परिवर्तित होण्यास नक्कीच होईल. मी असं म्हणत नाही की तुम्ही सुद्धा मला देणगी पाठवा आणि मग मी तुम्हाला देणगी पाठवीन, पण मर्सी मिनिस्ट्रीजमध्ये आयुष्य बदलताना दिसतात, आयुष्य संपूर्णपणे टर्न झालेली दिसतात. मला पटकन एक गोष्ट सांग, मग आपण एक व्हिडिओ पाहूया. खरं तर जॉयस, मी हे तुम्हाला सांगू शकते की आम्ही हे पाहिलंय आणि इतकी अधम प्रकरणं हाताळली आहेत, म्हणजे मुली ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, ड्रग्सच्या व्यसनात फसलेल्या, देह व्यापारातून बाहेर पडत असलेल्या मुली. मी एक गोष्ट सांगू शकते, समस्या कितीही मोठी असू देत, येशू ख्रिस्त हे उत्तर आहे आणि परमेश्वराला काहीच कठीण नाहीये. हे अगदी बरोबर आहे आणि तुम्ही सुद्धा हे जाणून घ्यावं अशी माझी इच्छा आहे की आता जे नॅन्सी म्हणाली ती काही छोटीशी धार्मिक गोष्ट एकत्रितपणे सांगितलेली नाही, हे अगदी खरं आहे. अशी एकही बाब नाही जी परमेश्वरासाठी खूप कठीण आहे, ज्याच्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. अशी एकही व्यक्ती नाही जिची पुनर्स्थापना होऊ शकत नाही. तुमच्या जीवनाची पुनर्स्थापना होऊ शकते, पण या विषयावर अधिक चर्चा करण्याआधी आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला मर्सी मिनिस्ट्रीज विषयी अधिक माहिती मिळेल. माझी बहीण एक चिअर लीडर होती. ती शिक्षणातही सगळ्यात पुढे असायची. माझी सुंदर मुलगी, तिला वाटत ती लठ्ठ आहे.
मला वाटायचं मी आतल्या आत मरत आहे, व कुणाच्याही ते लक्षात येत नव्हतं. मला वाटायचं की मला समजणार कोणच नाही. दररोज मला मरण्याची इच्छा व्हायची. असं वाटायचं मी कुठलीच नाही. मला मरायचं होतं. माझी आई लॉस एंजेलिसमध्ये शिकवायची. माझे वडील कोण हे मला माहीत नव्हतं. माझ्या आजी आजोबांनी मला सांभाळलं. माझे वडील तर चर्चमधल्या बाथरूममध्ये ड्रग्ज घ्यायला जायचे. परमेश्वर माझ्याकरता वास्तवातच नव्हता. माझे नातेवाईक माझी मुळीच काळजी घेत नव्हते. असा एकही दिवस नव्हता जेव्हा मला तुडवल्यासारखं वाटत नव्हतं, हल्ला करण्यात येत नव्हता. तुझ्या आईला तू नको होतीस म्हणून आम्हाला तुला घ्यावं लागलं. मी विचार करून थकलेले की मी एक अपघात आहे, मी एक अपघात आहे. माझ्या वडिलांनी सर्वप्रथम मला कोकेन दिलं. ते एक वाईट व दुष्ट मनुष्य बनू लागले. अनेक प्रसंगात त्यांनी माझ्या बहिणीचे शोषण केले, माझं पण शोषण करण्याचा प्रयत्न केला. मी 12 वर्षांची होते. माझ्या आंटीने मला एक समोर राहणाऱ्या माणसाला विकलं आणि माझी चिरण्यास सुरुवात झाली. कोकेन मी अति घ्यायचे, परमानंद मी ब्लीच प्यायचे. यावेळी माझ्यात आत्महत्येची भावना जागी झाली. मी मेलेलीच बरी. मी म्हटलं ते हे, परमेश्वरा मी जर जगावं असं तुला वाटतंय तर तुलाच हे करावं लागेल, कारण मला जमणार नाही. यातून स्वतःला बाहेर काढण्याची शक्ती माझ्यात नाही. मी खरोखरच खूप देवाचा धावा करत होते. मी म्हटलं, परमेश्वरा तू जर मला जाऊ देणार नाहीस तर मला मदत कर. आणि दुसऱ्याच दिवशी मी सी सी वायनन्स सोबत नॅन्सीला टीबीएनवर पाहिलं होतं. मला वाटतं मर्सी वेगळीच होती, कारण त्यांच्या संयमाने, त्यांच्या तयारीमुळे त्यांनी मला सोडलं नाही. मर्सीची अशी इच्छा असते की प्रत्येक मुलीला वाटावं की सर्वश्रेष्ठ आहे. सुंदर घर, सुंदर सजावट, ते आम्हाला सर्वोत्तम जेवण देतात. त्यांना वाटतं आम्ही आरोग्यदायी बनावं. आम्ही दुहेरीकरणामुळे मुलींना विनामूल्य घेतो. एक कारण असं की जर पैसे भरावे लागले तर पुष्कळ तरुण महिलांना हवी ती मदत मिळणार नाही. मर्सीचे US बरेच गृह आहेत आणि न्यूझीलँड, युनायटेड किंगडम आणि कॅनडातही आहेत. आणि इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा आम्ही जागा पाहायला सुरुवात केलेली आहे. मर्सीमध्ये शिकलेले सर्वोत्तम धडे हे की मी इतकी वाईट नाही. आणि मला आशा आहे की मला माहिती आहे की पूर्वी तशी मी मुळीच नव्हती. मला मरायचं होतं. मर्सी ही एक नमुनेदार जागा नाही. तुम्ही जीवन बदलताना पाहाल, आशेचं नवीकरण पाहाल, तुम्हाला हे दिसेलच. माझा विश्वास आहे की मी या गोष्टींची जीवित साक्ष आहे. माझा विश्वास आहे. खरोखर नॅन्सी, या गोष्टी खूप अद्भुत आहेत. आणि यातली महत्त्वाची बाब ही आहे की या कथा खऱ्या लोकांच्या आहेत, ज्यांची पुनर्स्थापना झाली आहे. परमेश्वर सैतानाकडून नाशाकरता असणारी गोष्ट घेतो आणि ती चक्क त्याच्या राज्यातील लोकांच्या भल्याकरता वापरत असतो. हे अगदी खरं आहे, कारण जेव्हा मुली येथे येतात त्यांच्यात गुणहीनाची आणि निराशेची भावना असते. आणि त्यांना यिर्मयाह 29:11 काय म्हणते हे लक्षात येतं. परमेश्वराचे संकल्प हे असे आहेत, देण्याच्या योजना हानी पोचवण्याकरता नसतात. त्यांनी स्वतःचं नुकसान केले पण त्यांना आशा आणि भविष्य द्यायला. म्हणूनच त्यांना केवळ क्षमेविषयी समजत नाही पण त्यांच्या मनाचे देखील नवीकरण होतं की ते ख्रिस्तात कोण आहेत. याखेरीज त्यांना त्या भविष्याचा भागही समजतो. परमेश्वराकडे भविष्य आहे, माझ्या आयुष्याकरता योजना आणि उद्देश आहे. अगदी जसं एकेकाळी तुम्हाला वाटायचं की तुमचं शोषण करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला वाटायचं की तुमचं जीवन निरुपयोगी आहे, पण आता तुम्ही मुक्तीचा संदेश आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे मनाच्या नवीकरणाविषयी तुम्ही संपूर्ण जगावर प्रभाव पाडत आहात. मला यशयामध्ये एक गोष्ट सापडली जी खरंच खूप खूप महत्त्वाची आहे, जी मला बरं होत असताना आढळली आणि मला ती लोकांना सांगायला आवडेल. त्यात म्हटलंय, परमेश्वर आपल्या त्रासाचा दुप्पट मोबदला देईल. विचार करा, त्रासाचा दुप्पट मोबदला. कितीतरी लोक पाहतायत, असे कितीतरी लोक आहेत ज्यांना आपल्या त्रासाचा दुप्पट मोबदला मिळवायला आवडेल. तुम्ही सहन करून थकून 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 जाता,
तुम्हाला त्याऐवजी दुप्पट मोबदला मिळवायला आवडेल का? सांगा, आवडेल तुम्हाला, नक्कीच आवडेल, कारण देवाचं वचन तुमच्यासाठीच आहे, ते प्रत्येकासाठी आहे. पण हा दरवेळी सोपा मार्ग नसतो. त्या मुलीची गोष्ट सांगा जिच्याविषयी आपण मगाशी बोलत होतो तिची. खरं तर माझ्या मनात दोन गोष्टी येतात, पण मी पहिली पटकन सांगू इच्छिते आणि मग दुसऱ्याकडे वळेन. पण त्या त्रासाच्या दुप्पट मोबदल्याबद्दल, की आमच्यापैकीच एक मुलगी तुम्हीच उभारताना मदत केलेल्या सेंट लुईसच्या सदनात गेली. ती देह व्यापाराची बळी होती आणि ती मी पाहिलेली सर्वात दुखावलेली तरुणी होती. ती आम्हाला एखाद्या कोपऱ्यात गर्भाशयातल्या बाळाच्या स्थितीत झोपून थरथरत दिसायची. खोलीत कुणी पुरुष शिरला तर ती वेडीपिशी व्हायची. तिची स्थिती अविश्वसनीय होती. परमेश्वर खरंच तिचं काही करू शकेल का? पण तिला तुमची शिकवणी समजू लागली आणि आम्ही तुमच्या शिकवण्या आणि मनाची युद्धभूमीच्या सहाय्याने तिची मदत केली. आणि हळूहळू ही एक प्रक्रिया होती आणि आम्हाला तिच्याजवळ जावं लागलं, तिला आपुलकी दाखवून तिची मदत करावी लागली. पण जॉयस, तिला हे त्रासाऐवजी दुप्पट मोबदलाने पटलं आणि तेव्हा तिच्या लक्षात येऊ लागलं, माझ्या सर्व लाजीरवाण्या गोष्टींऐवजी, माझ्यावर बलात्कार केलेल्या सर्व पुरुषांऐवजी ज्यांनी माझा वापर केला आणि शोषण केलं त्यांच्याऐवजी, तिचे स्वतःचे वडील तिला गल्लोगल्ली फिरवत, तिला व्यापार करून पैसे मिळवायला लावत आणि शेवटी त्यांनी तिला एका दलालाला विकलं आणि त्यात ती फसली. अनेक वर्ष तिला अश्लील चित्रपटांमध्ये काम करायला भाग पाडलं. काहीच अशा दिशेनं पण तिला हे पटलं की त्रासाऐवजी दुप्पट मोबदला आणि परमेश्वराच्या वचनाकडे तिने आपल्या मनाचं नवीकरण केलं. सेंट लुईस मधून ती ग्रॅज्युएट झाली, नर्सिंगची डिग्री घेतली, एका स्थानिक चर्च सोबत रुळली, एका सुंदर तरुणाला भेटली आणि आज ती सुखाने संसार करत इतरांना मदत करण्यासाठी स्वतःची कथा सांगते. परमेश्वराची कृपा हे एक पदक आहे. जेव्हा देवाची कृपा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा ती तुम्ही स्वीकारायलाच हवी. आणि बघा, ती स्वीकारत असताना त्याचा स्वीकार विश्वासाने करायला हवा. त्याची पेरणी परमेश्वर तुमच्या हृदयात करतो. आणि बघा, आज हे लोक पाहत असतानाही लोकांच्या मनात आशा उत्पन्न होऊन चमकू पाहते. आणि मी तुम्हाला ती संधी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छिते की याच प्रकारची उत्तम गोष्ट तुमच्या बाबतीतही घडेल. या केवळ इतरांच्या आयुष्यातल्या गोष्टी असता कामा नयेत. जरी त्या अतिशय चांगल्या सामर्थ्यशाली असल्या तरी त्यांच्याद्वारे आपल्याला आशा मिळते. म्हणून मला म्हणायचं की जर परमेश्वर कुणासाठी काही करू शकत असेल तर तो माझ्यासाठीही ते करू शकतो. एक लक्षात घ्या, तुम्ही जर आता एक गरजू व्यक्ती असाल आणि तुम्ही हा कार्यक्रम पाहताय, ऐका, हे आज तुमच्यासाठी आहे. देवाने हे तुमच्यासाठी निवडलंय. जर परमेश्वर कुणासाठी काहीही करू शकतो तर तोच परमेश्वर माझ्यासाठीही करू शकतो. तुम्हाला जर हे समजलं असेल तर ते दुप्पट मिळवण्यासाठी तुम्ही योग्य त्या मार्गावर आहात. आमेन. क्षमा करा, मला माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलायचं होतं म्हणून मी जरा ब्रेक घेतला. नक्की तुम्ही असं केलं याचा मला आनंद आहे, कारण हे सगळं याच बद्दल आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही लोकांवर प्रभाव पाडावा आणि जगात इतके शोषण झालेले अनेक पुरुषही आहेतच. पुरुष, स्त्रिया, तरुण, तरुणी, नक्कीच त्यांना इतकं लाजीरवाणं वाटतं, घाण वाटतं. आणि काही लोक जे सर्वसाधारण कुटुंबात राहतात त्यांना असंच वाटतं की त्यांना विसरण्यात आलंय, की त्यांच्याकरता कुठे स्थानच उरलेलं नाही. पण एक तरुण महिला माझ्या ध्यानी येते, जॉयस, जी मर्सीच्या दरवाज्यातून अनेक वर्षांपूर्वी आत आली आणि ती एका उच्च मध्यमवर्गीय परिवारातली बहुधा असावी, पण तिला स्वतःबद्दल अतिशय विचित्र वाटायचं. तिला खाण्याची विकृती होती, ती फार बंडखोर होती, स्वतःविषयी द्वेष अतिशय कमी असे स्वमोल. पण वास्तव्यात ती सुंदर होती, पण ती स्वतःला फार कमी लेखायची. सुंदर तर मुळीच नव्हती, जरी ती थोडीशी आकर्षक होती. आणि म्हणून ती थोडे दिवस मर्सीमध्ये राहिली, काही आठवड्यांकरता, आणि आम्ही तिच्यावर बिनशर्ती अपार प्रेम करण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या भोवती आपल्याच भिंती होत्या आणि ती आम्हाला दूर लोटायची. पण माहिती, आपण केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवून होतो, तिच्याकरता प्रार्थना करत वचन सांगत होतो, जसं तुम्हीच आम्हाला शिकवलं. आणि एकदा आमच्याकडे एक पाहुणे वक्ते आलेले, त्यांनी आपल्या बोलण्याच्या मध्येच एक त्या तरुणीकडे पाहत म्हटलं, तुझ्याकरता मला प्रार्थना करू देशील का? आणि ती मुलगी हात जोडून अशा त्या भावनेने पुढे गेली की तू मला हात लावशीलच कसा? आपण माहितीये, परमेश्वर अशा आव्हानाला तयार असतो. आणि जशी तिने प्रार्थना करायला सुरुवात केली, तिच्या तोंडातून पहिली गोष्ट निघाली, प्रभू मला तुला हे सांगायला सांगत आहे की तू विसरलेली नाही. ती तेच म्हणू लागली, तू आठवणीत आहेस, तू आठवणीत आहेस. आणि मला आठवतं ती पुढची गोष्ट ही की ती तरुणी जमिनीवर कोसळून ढसाढसा रडू लागली.
आणि मी तिला इतकं का दुखावलं हे मला बराच वेळ समजेना, पण ती शिकवणी संपल्यानंतर जेव्हा मला भेटली तेव्हा तिची पूर्ण दृष्टी बदललेली होती. ती नेहमी लांब हाताचे कपडे घालायची आणि त्याचं कारण आम्हाला ठाऊक नव्हतं, पण जेव्हा तिने हात वर केले तिने आपल्या हातावर स्वतः कापणी करून विसरलेली असं कोरलेलं होतं. जॉयस हातावर कोरून असं होतं जणू. तुम्हाला माहिती आहे का की आमचं दोघींचं चांगलं जमू लागलं, परमेश्वर मला जाणतो आणि तो मला आता इथेच भेटेल. आणि मग तिच्या मनाला बरं वाटलं, तिच्या आयुष्याची पुनर्स्थापना झाली. हे एक वळण होतं. परमेश्वराच्या वचनाने परिपूर्ण होऊन ती ग्रॅज्युएट झाली आणि ती कोण आहे ह्याने तिच्या मनाचं नवीकरण झालं आणि आज वॉशिंग्टनला आपला अभ्यासक्रम ती पूर्ण करते. ती प्रवास करत आपली कथा सांगते, माझ्यासोबतही ती सभेत बोलते. आणि तिची आई काही वर्षांपूर्वी आमच्या मर्सीच्या 25व्या ॲनिव्हर्सरीला आलेल्या. ती माझ्याकडे धावत आली आणि जॉयस म्हणाली की मला समजलं की जर परमेश्वर माझं मन बरं करू शकतो तर तो माझे डागे मिटवेल. आणि पाहते निघून गेले. तुमच्या आयुष्यात होणाऱ्या कुठल्याही गोष्टीबाबत परमेश्वर चकित होत नाही आणि खरं तर ते होण्याआधीच त्याच्याकडे त्याचं उत्तर असतंच आणि ते दुरुस्त करण्याचंही, ते होण्याआधीच ते फिरवून टाकण्याचा मार्गही परमेश्वराकडे असतो. आणि आपण एकच करायला हवं, तो म्हणजे विश्वास ठेवायला हवा. एकच विश्वास ठेवा, तुम्ही आठवणीत आहात, तुम्ही कोणीही असा, जगाच्या कुठल्याही पाठीवर असा, तुम्ही आठवणीत आहात. मला विश्वास आहे परमेश्वराच्या आत्म्याने तुम्हाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेरित केलं केवळ हेच वचन द्यायला की तुम्हाला कुणीही विसरलेलं नाही. तुम्हाला वाटेल परमेश्वर तुमचं ऐकत नाही, पण तो ऐकतोय आणि तुमच्यासाठी काही घडवून आणण्याची योजना त्याच्याकडे. आम्ही एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, परतल्यावर आपण नॅन्सीसोबत चर्चा चालू ठेवूया आणि पुनर्स्थापनेच्या देवाच्या इच्छेबद्दल आणखी काही साक्षी ऐकूया. तर पुन्हा एकदा नॅन्सी, परमेश्वर त्याच्या वचनाच्या आणि सामर्थ्याद्वारे कसं जीवन पुनर्स्थापित करतो हे अद्भुतच आहे. आणि दरवर्षी गेली 28-29 वर्ष आम्ही विमेन्स कॉन्फरन्स आयोजित करतो आणि खरंच ही एकच अशी सभा आहे जी केवळ बायकांसाठी आहे आणि एखादा पुरुष बाईचा वेश धारण करूनही येतो. आणि तुम्ही तिथे अनेक वर्ष आहात, बहुधा गेली 20 वर्ष, आणि यावर्षी तुम्ही आमच्या वक्त्या असणार आहात. तुम्हाला आमंत्रित करायला इतका वेळ का लागला माहित नाही, पण योग्य विषयाची वाट बघितली आणि यावर्षी आपण पुनर्स्थापनेवर सभा भरवणार आहोत. आणि मी खरंच खूप उत्सुक आहे याच विचाराने की देवाच्या आवाक्याबाहेरचं काहीही नाही आणि जर परमेश्वर कुणासाठी काही करू शकतो तर तो माझ्यासाठीही करू शकतोच. आणि म्हणून तुमच्या या सभेचे काही अनुभव आम्हाला सांगा, कारण आपल्या या सभेला अनेक जणी इथे उपस्थित असणार आहेत. तर हे फारच अद्भुत आहे. सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या कॅलेंडरवर दरवर्षी खुणा करते आणि माझ्या स्टाफलाही हे माहिती आहे की त्या तारखेच्या आसपास ते कुठेही गेले तर मग मी माझं काही खरं नसतं. म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते की त्या तारखेवर खुणा करा आणि कशालाही त्याच्या आड येऊ देऊ नका, कारण तेथे जाण्याकरता तुम्हाला खरोखर एक कुंपण घालावं लागेल. मी तिकडे जाणारच आणि कशालाही त्याच्या मध्ये मी येऊ देणार नाही, कारण आमच्याकडे काही एक पुढारी म्हणून माझ्या आयुष्यातही काही गोष्टी घडून गेल्या आहेत आणि नेतृत्व करणारी ह्या नाते परमेश्वर माझ्याशी त्या बोललेल्या आहे, वचनाद्वारे थेट बोललेला आहे. आणखी एका स्त्रीकरता त्या सेंट लुईसच्या सभेत काहीतरी घडून आलं, त्या वर्षीच्या कार्यक्रमात ती होती. ती शेवटच्या विशीतली होती आणि एक कट्टर व्यसनी होती आणि तिला हवी तशी मदत मिळतच नव्हती. ती उपचाराकरता तिथे गेली होती आणि जेथे तुम्हाला माहिती आहे केवळ सहकार्य देण्यासाठी शिकवण्यात येत होतं. आणि तिला सांगण्यात आलं की एकदा व्यसनी म्हणजे नेहमी व्यसनी, पण ऐका, देवाचं वचन असं म्हणत नाही. आम्हाला तिला सत्य सांगावंच लागलं. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर म्हणतो तुम्हाला निवड आहे, पर्याय आहे, तुम्ही काय विचार करू इच्छिता हे तुम्ही मुद्दाम निवडू शकता, पण परमेश्वराचं वचन काय म्हणतं यावर सुद्धा तुम्ही मुद्दाम विश्वास ठेवू शकता. नवनिर्मिती आहे, जुन्या गोष्टी निघून गेल्या, सर्व नव्या गोष्टी आहेत. आणि या मुलीला म्हटलं की तुझे डोळे डोक्याच्या पुढील भागात असण्याचंही कारण आहे की तुम्ही मागे पाहू नये अशी देवाची इच्छा आहे, तुमच्या भूतकाळाने भविष्याचा नाश करू नये. तर ती मुलगी सभेत होती आणि मला नीट आठवत नाही, पण विषय असाच काही होता, पण देवाचं वचन हे देवाचंच वचन आहे आणि ते सामर्थ्यशाली असतं आणि त्याच्याकडे रिकामं तुम्ही परतणार नाही. आणि तुम्ही तेथे संदेश देत असताना तिला जणू प्रकटीकरण झालं.
आणि या मुलीला स्वतःला नवं, स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र जाणवलं. या तरुणीने सेंट लुईसमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि निश्चय करून ती परतली. तिचं लग्न मोडलेलं तिच्या या व्यसनामुळे, आणि ती परमेश्वराच्या वचनाची कबुली देऊ लागली की शत्रूने जे माझ्याकडून चोरलंय ते परमेश्वर मला परत मिळवून दे, मला माझी मुलं परत मिळतील, माझा भूतकाळ संपलाय, मी नवी निर्मिती आहे, मी परमेश्वराला महान गोष्टी करेन. आणि स्थानिक मी चर्चला गेले, सेवा करू लागले, देऊ लागले. केवळ जीवन मुद्दामहून निवडणं आणि तिच्या विचाराबाबतचे विचार निवडणं आणि एका नव्या पातळीवर समजून घेणं, आणि तिच्या पतीने ती सोय केली, पण तिच्या पहिल्या पतीला मदत मिळवून देण्यात आली जेणेकरून त्यांच्या मुलांना दोन्ही पालकांची माया लाभावी. आणि जसं परमेश्वराने केलं, तिची ही काही योजना नव्हती, पण तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. आणि एके दिवस ती आपल्या आईसोबत दुपारचं जेवण करत होती, साहजिकपणे तिच्या नकळत याची योजना तिच्या आईसोबत तिने केलेली, आणि त्याने त्यांच्या दोन्ही मुलांसोबत प्रवेश केला, एक लहान मुलगा आणि एक मुलगी. आणि तो सरळ आत त्या जागेपर्यंत पोहोचला आणि जॉयस तो त्याच्या गुडघ्यांवर बसून मुलांसमोर तिला म्हणाला की तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का. आणि परमेश्वराने त्या कुटुंबाला अशा प्रकारे एकत्र आणलं. या गोष्टीला आता 7 वर्ष झाली आणि एक कुटुंब म्हणून ते परमेश्वरासाठी खुशीने आज आनंदात जगत आहेत. आणि याची सुरुवात त्या गोष्टीने झाली जी या स्त्री संमेलनात घडून आली. मला ठामपणे वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की आयुष्याच्या काही टप्प्यांवर आपण आपली कामं, वेळ, दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून केवळ देवासोबत वेळ हा घालवायलाच हवा. आणि बहुधा काही इतर धार्मिक मित्रगण किंवा जर बायकांना कुणासोबत प्रवास करायचा असेल पण कुणाला आणायलाच हवं असं नाही आहे. पुष्कळदा लोक या संमेलनातनं चांगले ऋणानुबंध जोडतात आणि खरोखर परमेश्वराच्या वचनाद्वारे लोकांच्या आयुष्यात अद्भुत अशा गोष्टी घडतात. बघा, आज बोलणी चालू असताना माझ्या मनात म्हणजे पुष्कळांना माझी गोष्ट माहिती आहे पण काही लोकांना नक्कीच माहीत नसेल, तर थोडक्यात सांगायचं तर मला आठवतं आहे तेव्हापासूनचं माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं, पण मी 14-15 वर्षाची असल्यापासून त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. कारण तेव्हा मी मोठी झाले होते आणि कमीत कमी माझ्या वडिलांनी बहुधा 5 वर्षाच्या कालावधीत माझ्यावर 200 वेळा बलात्कार केला. आणि हे इतकं भयंकर होतं, अगदी भयंकर. आणि मी बऱ्याचदा म्हणायचे की माझं शोषण झालं आहे, पण एके दिवशी पवित्र आत्मा मला म्हणाला की तू वस्तुस्थिती स्वीकार. एक सांगू, शोषण हा मान्यता मिळालेल्या शब्दासारखा होता आणि जे लोकांच्या बाबतीत घडतं ते असंच काहीसं असतं. पण सुवार्ता ही की माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असते जेव्हा मला वाटलं मी अशी नसते तर. आणि मी विचार करते की तिथे बसलेल्या किती जणांना असं वाटत असेल की माझी एक नवीन ओळख असावी, सगळं काही पुसून टाकावं, नवीन ओळख असावी. पण सत्य हे, मला नवी ओळख लाभली. तुम्हाला माहितीये, तुम्ही त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहात. आणि संत पॉल म्हणजे ख्रिस्ताला प्रत्यक्ष भेटण्या अगोदर तो ख्रिस्ती लोकांच्या खुनात सहभागी होता आणि तो त्याचा संदर्भ द्यायचा. तो स्वतःला सर्वात वाईट पापी म्हणायचा आणि परमेश्वराने मुद्दाम माझी निवड केली जेणेकरून जो कोणी माझ्या मागे येईल त्यांना कळेल की जर परमेश्वर मला बदलू शकतं तर तो कोणालाही बदलू शकतो. आणि तुम्ही पण सर्वोत्तम उदाहरण आहात जॉयस, आणि मर्सीद्वारे आलेल्या मुली देखील. आणि देव म्हणतो की मी सांत्वनाचा परमेश्वर आहे आणि मी अद्भुत रीतीने सांत्वन करून बळ पुरवतो त्यांना ज्या गोष्टी सहन होतात आणि त्यांना जे मिळालेलं आहे ते सांत्वन घेऊन इतरांच्या मदतीकरता वापरतात. आणि अशा शेकडो महिला आहेत ज्या मी तर म्हणेन की बहुधा बऱ्या झाल्या आहेत आणि पूर्वीच्या शोषणापासून मुक्त झाल्या आहेत. कारण तुम्ही तयार होता जगभर TV द्वारे आणि काही बाबतीत प्रत्यक्ष जाऊन तुमची कथा सांगायला, तुमच्यासोबत काय झालं, देवाने तुम्हाला कसं पुनर्स्थापित केलं, कसं बरं केलं आणि तुमच्या मनाचं नवीकरण कसं करण्यात आलं आणि तुम्ही ते कसं करावं हे तुम्ही इतरांना शिकवत आहातच. आणि जॉयस, ह्या देशातल्या आणि इतर देशातल्याही मुलींना याची खूप मदत होते. त्यांच्या मनाचं नवीकरण होऊ शकतं, देवाच्या दृष्टीने ते स्वतःला पाहू शकतात, त्यांना निवड करता येते हे त्यांना जाणवू लागले, ते भूतकाळावर मात करणं पसंत करतात, त्यांना क्षमा मिळू शकते हे ते मान्य करू शकतात. अगदी खरं. मी खरोखर असं म्हणेन नॅन्सी, मला नाही वाटत की आपल्याला आरोग्य हे संपूर्णपणे प्राप्त होईल जोवर आपण आपल्या त्या आरोग्याचा वापर कुणाच्या मदतीसाठी करत नाही. मला 3 शब्द माहिती आहेत, दुखावलेले, बरे झालेले, मदतीसाठी तयार.
सगळेच दुखावले जातात. येशू ख्रिस्ताद्वारे सगळेच जण आरोग्य प्राप्त करू शकतात. पण मग आपण त्याचं पुढचं पाऊल उचलायला हवं, जी आपली तयारीची कृती आहे, जेणेकरून देवाने आपल्या आयुष्यात केलेली ही अद्भुत गोष्ट एक चमकणारा प्रकाश असेल इतरांना आशा देण्यासाठी. आणि आम्ही आज हेच करू पाहत आहोत. एक सांगू, हे आमच्याविषयी नाही आहे, हे मर्सीतल्या मुलींविषयी नाही आहे, माझ्याबद्दल नाही आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी इथे आहोत. किंवा तुमच्या परिचयाचं कुणी दुखावलं असेल आणि आमची इच्छा आहे की यावर्षीच्या स्त्री संमेलनात तुम्ही नक्की यावं. आणि तुम्ही इतर कुणाला का घेऊन येत नाही? तुम्ही का बरं त्याग करून वेळ, श्रम आणि पैसा काढून कुणाला आणत नाही, ज्यांना तुम्हाला माहिती आहे की त्यांना याची गरज आहे आणि या सभेत चमत्कार हे नक्कीच होऊ शकतात. आणि जरी तुम्ही अशी व्यक्ती असाल की तुमच्या जीवनात फार मोठी समस्या नसेल, तरी तुम्हाला ते वातावरण आवडेल, तुम्हाला तो अभिषेक आवडेल, पवित्र आत्म्याचा सहवास आवडेल. म्हणजे असं कोण असेल की 15 ते 20 हजार स्त्रियांसोबत एकाच इमारतीत उपासना आणि आराधना करण्यासाठी जो उत्सुक नसेल? कारण बघा, सगळ्यांचा देवावर प्रेम आहे, त्याच्या योजनेनुसार उत्तम आयुष्य मिळवण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे. जॉयस मायर मिनिस्ट्रीजसाठी तुम्ही सर्व फार मोलाचे आहात. आम्हाला तुमचं कौतुक वाटतं. आणि जगभर चाललेली ही सेवा तुम्ही शक्य करीत आहात त्याबद्दल धन्यवाद. एकत्र आपण भुकेल्यांना जेवू घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांमध्ये सुवार्ता गाजवतो. आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस मायर ORGला आजच भेट द्या. आपल्या विनंत्या कळवण्यासाठी, आमच्या सेवांविषयी जाणण्यासाठी, जॉयसच्या सभांच्या वेळापत्रकासाठी आणि जगभर ख्रिस्ताच्या प्रीतीची सुवार्ता गाजवायला आमचे भागीदार बनण्यासाठी